काकू, आता आनंदीने माफी मागितली आहे त्यामुळे माझ्या मनात कसलाही राग नाहीये. चला म्हणजे आता जेवून घेऊया. रेशमाचा राग तर गेला आहेच, पण आता गोडा धोडाचं जेवून बाकीचे रुसवे फुगवे पण दूर करूया. बिंगरी चला ताटा वाढायला घ्या. डेफिनेटली, पण ऍक्च्युली मी एकटी नाही आली आहे, म्हणजे माझ्यासोबत कोणीतरी आहे. म्हणजे तसं मी आनंदीला इन्फॉर्म सुद्धा केलं होतं की माझ्यासोबत एक गेस्ट असणार आहे. कधी रेश्मा मॅडम? अगं मग बोलवते त्यांना. अगं कोण आहेत गेस्ट, बोलव ना त्यांना. अगं असं आलेल्या पाहुण्याला ताटकळत ठेवायचं नसतं. आणि या राजाध्यक्षांच्या घरात तर घरी आलेला पाहुणा दारातच उभा आहे असं आज सगळ्यात घडलेलं नाही, काय ग सुधा? हो ना, अगदी बरोबर आहे. रेश्मा बोलावताना. हो या ना. थँक यू आनंदी, मला इथे जेवायला बोलवल्याबद्दल. थांब, तू इथे काय करतोय? आधी घराबाहेर हो. अगं या घरात येणाऱ्या पाहुण्यांना अशी वागणूक देतात का आनंदी? पाहुणे घराचं आणि घरातल्यांचं शुभ चिंतात, अशुभाची चाहूल घेऊन येत नाहीत. हे ठरवणारी तू कोण? या घरची सून.